सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठा अंतर्गत ऊर्जेचा वापर विद्युत ऊर्जा निर्मिती व विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण या बाबींचा अभ्यास करूया विद्यार्थी मित्रांनो थोडे आठवून पहा ऊर्जा म्हणजे काय ऊर्जेचे विविध प्रकार कोणते ऊर्जेची विविध रूपे कोणती आहेत दैनंदिन जीवनामध्ये आपण ऊर्जेचा वापर करून कौन कोणकोणती कामे करतो याची यादी करा आणि ही कामे करण्यासाठी आपण कोणकोणत्या कौन रूपात ऊर्जा वापरतो याबाबत चर्चा करा ऊर्जा आणि ऊर्जा वापर मीन्स एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनलेली आहे आपणास विविध कार्य करण्यासाठी ऊर्जेची विविध रूपामध्ये आवश्यकता भासते म्हणजेच काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज असते तर काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची गरज असते तर काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची गरज असते आणि काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची गरज असते तर काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची गरज असते ही विविध रूपातील ऊर्जा आपण कशी मिळवतो आणि ऊर्जेचा प्रकार व त्यानुसार असणारी साधने यांच्या आधारे तक्ता तयार करा ऊर्जा ही एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते हे आपणास माहिती आहे मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्त्रोत्रे आपण वापरत असतो मागील इयतामध्ये आपण ऊर्जा ऊर्जास्त्रोत व त्या संदर्भातील विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणत्या निरनिराळ्या ऊर्जास्त्रोत्रांचा वापर केला जातो आणि त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात या प्रत्येक पद्धतीत कोणते शास्त्रीय तत्त्व वापरले जाते हे ऊर्जा स्त्रोत वापरण्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हरित ऊर्जा म्हणजे काय याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत ऊर्जा कुठे कुठे वापरली जाते आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते याबाबत आपण अभ्यास करूया विद्युत ऊर्जा निर्मिती मीन्स जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅराडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्त्वाचा उपयोग केला जातो या तत्वानुसार विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारीत विभवांतर निर्माण होते विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकते विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते किंवा चुंबक स्थिर असेल व वा विद्युत वाहक तार फिरती असेल तरीही विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते म्हणजेच अशा दोन्हीही प्रकारात विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते याच तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर असे म्हणतात विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन म्हणजेच यंत्र वापरले जाते टर्बाईनला पाती असतात टर्बाईनमधील या पात्यावर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असते यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागते आणि विद्युत निर्मिती होत असते आकृतीमध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन आणि वाफेवर चालणारे टर्बाईन म्हणजेच झोतयंत्र दर्शवलेले आहे विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढे प्रवाही आकृतीच्याद्वारे मांडण्यात आलेली आहे म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईन लागते आणि टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जेचा स्रोत लागतो टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या ऊर्जेचा स्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार पडतात प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो विद्युत ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती थोडक्यात पुढील प्रमाणे टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्त्रोत त्यानंतर टर्बाईन त्यानंतर जनित्र व शेवटी विद्युत ऊर्जेची निर्मिती औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते कोळश्याचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत रूपांतर केले जाते या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरायला लागते त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते ही रचना पुढील प्रवाह आकृतीने दर्शवलेली आहे म्हणजेच इंधन म्हणून कोळसा वापरलेला आहे त्यानंतर पाण्याच्या वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर मग वाफेवर चालणारे टर्बाईन ते जनित्राला जोडलेले असते आणि जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होते व वा वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठीची यंत्रणा यामध्ये समाविष्ट केलेली असते विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा इथे वापर होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असेही म्हणतात औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळश्यातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत केल्या जाते या टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण पुढील प्रवाही आकृतीच्या साह्याने दर्शविलेले आहे म्हणजेच कोळशातील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये केल्या जाते औष्णिक ऊर्जेचं रूपांतर वाफेतील गतिज ऊर्जेमध्ये होते आणि त्या गतिज ऊर्जेच्या साह्याने टर्बाईन फिरवल्या जाऊन विद्युत ऊर्जा निर्मिती होते पुढील आकृतीचे निरीक्षण करा यामध्ये औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दर्शवलेला आहे एखादे औष्णिक विद्युत केंद्र तुम्ही पाहिले असेल तर तिथे तुम्हाला दोन प्रकारचे मनोरे म्हणजेच टावर दिसतील नेमके हे मनोरे कसले असतात औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची आकृती पाहिल्यास याची उत्तरे आपणास मिळतील औष्णिक विद्युत निर्मिती तंत्राची रचना समजून घेताना वापरलेल्या आकृतीशी हा आराखडा ताडून पाहिल्यास या केंद्रात बॉयलर टर्बाईन जनित्र आणि संगणन यंत्र याची रचना आपल्या लक्षात येईल बॉयलरमध्ये इंधनाचे म्हणजेच कोळशाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जित वायू उंच धुराड्यामार्फत हवेत सोडल्या जातो तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्या वाफेचे तापमान व वा दाब कमी होते अशा वाफेतील उष्णता काढून घेऊन म्हणजेच तिला थंड करून तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर केले जाते या वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम संगणन यंत्र मीन्स कंडेन्सर या भागात कूलिंग टावरमधील पाण्याद्वारे केले जाते कूलिंग टावरमधील पाणी संघनन यंत्रातून फिरवले जाते त्यामुळे वाफेतील उष्णता कूलिंग टावरमधील पाण्याला मिळते व वा वाफ थंड होऊन तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते ही उष्णता मग बाष्प व तप्त हवेच्या रूपात कूलिंग टावरमार्फत बाहेर टाकली जाते औष्णिक विद्युत निर्मिती हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मार्ग असला तरी अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्यासुद्धा निर्माण होतात ह्या समस्या थोडक्यात अशा नंबर एक कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण म्हणजेच कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड्स यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात नंबर दोन कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्मकणसुद्धा वातावरणात सोडले जातात यामुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार निर्माण होतात नंबर तीन यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित असल्यामुळे भविष्यकाळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील भारतातील काही प्रमुख औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र व त्यांची मेगावॅटमधील क्षमता पुढील प्रमाणे आहे नंबर एक विंध्यनगर मध्य प्रदेशात याची विद्युत निर्मिती क्षमता चार हजार सातशे साठ मेगावॅट गुजरातमधील मुंद्रा या ठिकाणी असणाऱ्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये चार हजार सहाशे वीस मेगावॅट mm एवढी विद्युत निर्मिती केल्या जाते गुजरातमध्ये असणाऱ्या मुंद्रा या ठिकाणी जे दुसरं विद्युत निर्मिती केंद्र आहे त्यामध्ये चार हजार मेगावॅट एवढी विद्युत निर्मिती केली जाते छत्तीसगडमधील तमनार या ठिकाणी असणाऱ्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये तीन हजार चारशे मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या चंद्रपूर या ठिकाणी तीन हजार तीनशे चाळीस मेगावॅट एवढी वीज निर्मिती केल्या जाते आता आपण अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राचा अभ्यास करूया अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्येही जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारीच टर्बाईन वापरली जाते मात्र इथे युरेनियम अथवा सारख्या अणूच्या अनुकेंद्रकाच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरवल्या जाते त्यामुळे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते अणुविद्युत केंद्रातील रचना पुढील प्रवाही आकृतीच्या सहाय्याने दाखवली आहे म्हणजेच इथे अणुतील ऊर्जेचे रूपांतर पहिल्यांदा औष्णिक ऊर्जेमध्ये केले जाते औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये केले जाते व वाफेच्या गतीज ऊर्जेचे वाफे रूपांतर टर्बाईनच्या आणि जनित्राच्या गतिज ऊर्जेत केल्या जाते आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा रूपांतर पुढील आकृतीच्या साह्याने दर्शविले आहे ही अणुविखंडनाची प्रक्रिया कशी घडून येते युरेनियम दोनशे पस्तीस या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम दोनशे छत्तीस या समस्थानिकामध्ये होते युरेनियम दोनशे छत्तीस हे अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन तीन न्यूट्रॉन आणि दोनशे मेगावॅट इतकी ऊर्जा बाहेर पडते या अभिक्रियेत निर्माण झालेले तीन न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून तीन अधिक युरेनियम दोनशे पस्तीस अणूचे विखंडन करून ऊर्जामुक्त करतात याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन्स इतर युरेनियमच्या अणूचे विखंडन घडवून आणतात अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालूच राहते अणुऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साह्याने विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटच्या साह्याने भारतातील काही प्रमुख अणुविद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता तुम्हास शोधून काढावयाची आहे उदाहरणार्थ कुंडनकुलम तारापूर रावतभाटा कैगा ह्या आकृतीमध्ये अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दिलेला आहे ह्या आकृतीचे निरीक्षण करा म्हणजेच अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन म्हणून वापरले जात नाही तर त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्यासुद्धा उद्भवत नाहीत शिवाय पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा हा एक चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो परंतु अणुविद्युत ऊर्जा निर्माण करण्यात काही समस्यासुद्धा आहेत त्या पुढील प्रमाणे नंबर एक अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यावर तयार होणाऱ्या पदार्थामधूनसुद्धा धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात अशा पदार्थांची म्हणजेच आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा शास्त्रज्ञ पुढील मोठा जटिल प्रश्न आहे नंबर दोन अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडून आल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो कोळशावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र यांचे आराखडे पाहून त्यांच्या रचनेतील समानता आणि भेद याविषयी चर्चा करा नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व उच्च दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्राची रचना थोडक्यात पुढील आकृतीच्या साहाय्याने दाखवलेली आहे म्हणजेच उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर ज्वलनकप्पा ज्यामध्ये नैसर्गिक वायूचा वापर केला जातो त्यावर चालणारे टर्बाईन त्याला जोडलेले जनित्र आणि शेवटी विद्युत ऊर्जेची निर्मिती नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये प्रामुख्याने तीन भाग असतात कॉम्प्रेसरच्या ज्वलन ज्वलनकप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाऊन तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन घडून आणले जाते या कप्प्यातून आलेला अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जेचे रूपांतरण पुढील आकृतीच्या सहाय्याने दाखवलेले आहे म्हणजेच नैसर्गिक वायूमध्ये रासायनिक ऊर्जेचं रूपांतर नैसर्गिक ज्वलनाने गतिज ऊर्जेमध्ये केले जाते त्या गतिज ऊर्जेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवल्या जाऊन विद्युत ऊर्जेची निर्मिती घडून येते कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणसुद्धा कमी होते नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आडाखडा पुढील आकृतीच्या सहाय्याने दर्शवलेला आहे ह्या आकृतीचे निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरणस्नेही आहे व कोणती नाही याविषयी विचार करा पुढे भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता दिलेली आहे आंध्र प्रदेशातील समरलकोठा येथील नैसर्गिक वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता दोन हजार सहाशे वीस मेगावॅट एवढी आहे तर महाराष्ट्रामधील अंजनवेल या ठिकाणी दोन हजार दोनशे वीस मेगावॅट क्षमतेचे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे तर दिल्लीमधील बवाना या ठिकाणी पंधराशे मेगावॅट आणि आंध्र प्रदेशामध्ये कोंडापल्ली येथे चौदाशे सहासष्ट मेगावॅट एवढी वीज निर्मिती केले जाते विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर हा जरी अनिवार्य असला तरीही तो आवश्यक तेवढाच आणि काळजीपूर्वक करणे अत्यंत गरजेचे आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण कोळसा नैसर्गिक वायू यासारखी खनिजे इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियमसारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरणस्नेही ठरत नाही म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ कोळसा नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात यामुळे हवा प्रदूषित होते हे आपण पाहिले आहे इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्यामुळे पर्यावरणावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात जागतिक तापमान वाढ हे त्याचेच एक उदाहरण आहे पेट्रोल डिझेल कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षासारखे परिणाम होतात जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण म्हणजे सूट पार्टिकल हे हवेचे प्रदूषण घडवून आणतात यामुळे दम्यासारखे श्वसन संस्थेचे आजार होतात कोळसा खनिज तेल उदाहरणार्थ पेट्रोल डिझेल आणि नैसर्गिक वायू उदाहरणार्थ एल पी जी सी एन जी ही सारी जीवाश्म इंधने म्हणजेच खनिज इंधने असून ते तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात शिवाय भूगर्भातील त्यांचे साठेसुद्धा मर्यादित त्या आहेत त्यामुळे भविष्यकाळात हे साठे संपणारच आहेत असं म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण हे इंधनाचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे साठे येत्या दोनशे वर्षात तर नैसर्गिक वायूंची साठी येत्या दोनशे ते तीनशे तीन वर्षात संपू शकतात अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या किंवा अपघातातून होणारे संभाव्य हानी याची शक्यता यासारख्या धोक्यांची आपण चर्चा करणे आवश्यक आहे या सर्व बाबी लक्षात घेता खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जाही पर्यावरणस्नेही ठरत नाही असे आपणाला ठामपणे सांगता येईल मग आता आपणास पर्यावरणस्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे विद्युत निर्मितीसाठी इतरही असे काही अनेक मार्ग वापरले जातात की ज्यामध्ये वर उल्लेख केलेल्या समस्या उद्भवत नाहीत म्हणजेच जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती किंवा पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती तसेच जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा काही मार्गाने विद्युत निर्मिती होऊ शकते यामध्ये वापर करण्यात येत असलेली ऊर्जा म्हणजेच जलसाठा वेगाने वाहणारा वायू सूर्यप्रकाश जैविक इंधन हे कधीही न संपणारे शाश्वत पर्याय आहेत शिवाय यामध्ये वर उल्लेख केलेल्या पर्यावरणीय समस्याही निर्माण होत नाहीत म्हणून अशा प्रकारांनी निर्मित ऊर्जाही पर्यावरणस्नेही ऊर्जा म्हणता येऊ शकते यालाच आपण हरित ऊर्जा असेही म्हणू शकतो कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल अणुइंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरणस्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेनेच वाटचाल चालू आहे चाल। आता आपण जलविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राचा अभ्यास करूया वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्त्रोत आहे जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केले जाते म्हणजेच वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पाई पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातील गतीज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवले जाते टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते जलविद्युत केंद्रातील विविध टप्पे पुढील आकृतीच्या सहाय्याने दर्शविलेले आहेत जलविद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शवणारा फ्लोचार्ट चार्ट पुढीलप्रमाणे आहे जलविद्युत केंद्राचा आराखडा पुढील आकृतीच्या साह्याने दाखवलेला आहे धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यभागापासून म्हणजे आकृतीत दाखवलेल्या बिंदू बीपासून पाणी एका मार्गिकेतून टर्बाईनपर्यंत पोहोचवले जाते जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधन ज्वलन होत नसल्याने त्यातून निर्माण होणारे प्रदूषण ह्या ठिकाणी होत नाही परंतु मोठ्या धरणामुळे होणारे लोकांचे विस्थापन तसेच त्यामुळे पाण्याखाली जाणारी जंगले सुपीक जमीन पाण्यातील सजीवसृष्टीवर होणारा विपरीत परिणाम यामुळे जलविद्युत केंद्रेही पर्यावरणस्नेही आहेत किंवा नाहीत हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे तुम्हाला याविषयी काय वाटते जलविद्युत निर्मिती केंद्राचे फायदे पुढील प्रमाणे नंबर एक जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही नंबर दोन धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करता येणे शक्य आहे नंबर तीन वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरीही पावसामुळे धरण पुन्हा भरल्यानंतर वीज निर्मिती अखंडपणे होऊ शकते जलविद्युत निर्मितीसमोरील काही समस्या नंबर एक धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येते त्यामुळे काही गावे विस्थापित होऊ शकतात मग विस्थापित झालेल्या गावांच्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन जंगले पाण्याखाली येऊ हो शकतात नंबर दोन वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते भारतातील काही प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र व त्यांची निर्मिती क्षमता पुढील प्रमाणे उत्तराखंडमध्ये टेहरी या ठिकाणी दोन हजार चारशे मेगावाट क्षमतेचे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये कोयना नदीवर एकोणीसशे साठ मेगावॅट निर्मिती क्षमता असणारे जलविद्युत केंद्र आहे तर आंध्र प्रदेशमध्ये श्री या ठिकाणी सोळाशे सत्तर मेगावॅट आणि हिमाचल प्रदेशामध्ये नाथपा झाकरी येथे पंधराशे मेगावॅट विद्युत वीज निर्मिती करण्याचं केंद्र आहे विद्यार्थी मित्रांनो लेक टॅपिंग म्हणजे काय ते का केले जाते याविषयी तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शोध घ्या आता आपण पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा अभ्यास करूया वाहत्या हवेमध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्या आधारे पाणी उपसणे दळणदळणे दलन यासारख्या कामामध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता याच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती करता येऊ शकते वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असे म्हणतात यामध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यावर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरायला लागतात टर्बाईनचं अक्ष गती वाढवणारे गिअरबॉक्स यामार्फत जनित्राला जोडलेले असते फिरणाऱ्या पात्यामुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतील विविध टप्पे पुढील आकृतीच्या सहाय्याने दाखवलेली आहेत पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जेचे रूपांतरण आपण फ्लोचार्डच्या मदतीने सुद्धा निरीक्षण करू शकता अगदी एक किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेपासून तर सात मेगावॅट म्हणजेच सात हजार किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवननिर्मिती यंत्र उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करावयाची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसविण्यात येतात एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल का हे तेथील अनेक भौगोलिक गोष्टीवर अवलंबून असते सागरकिनारी हवेचा वेग जास्त असल्याने तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत योग्य मानला जातो पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा ऊर्जास्त्रोत्र असून पवनचक्कीच्या सहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा मात्र सर्वत्र उपलब्ध नसते त्यामुळे याचा उपयोग काहीसा मर्यादित प्रमाणात सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये विविध क्षमतेच्या पवनचक्क्यांची माहिती तक्तेच्या स्वरूपात दिलेली आहे याचे तुम्ही निरीक्षण करा भारतातील काही प्रमुख पवन विद्युत निर्मिती केंद्रे आणि त्यांची क्षमता याबद्दल माहिती मिळवा आणि त्यांचे ठिकाण राज्य व निर्मिती क्षमता या स्वरूपामध्ये तक्ता तयार करा आता आपण सौर ऊर्जा मीन्स सोलार एनर्जी आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा अभ्यास करूया सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते नंबर एक वर अभ्यास केलेल्या प्रत्येक पद्धतीत कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या साह्याने जनित्र फिरवून विद्युतचुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केलेली आहे परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती करता, करता येऊ शकते सौर घटामध्ये हे घडवून आणता येते सौर विद्युत घट मीन्स सोलार सेल सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात तर नंबर दोन सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईनच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाऊ शकते सौर विद्युत घट म्हणजेच सोलार फोटोव्होल्टाईक सेल सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेमध्ये करतात या प्रक्रियेला फोटोहोल्टाईक परिणाम मीन्स फोटोव्होल्टेइक इफेक्ट या नावाने सुद्धा ओळखल्या जाते या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरातून मिळणारी विद्युत ही दिस्ट मीन्स डी सी शक्तीच्या रूपात उपलब्ध होते हे सौर विद्युत घट अर्धवाहक म्हणजेच सेमी कंडक्टर या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून उदाहरणार्थ सिलिकॉनपासून बनलेले असतात सिलिकॉनच्या एक चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत गटापासून जवळपास तीस मिली एम्पियर एवढी विद्युतधारा तर शून्य पॉईंट पाच होल्ट एवढे विभवांतर मिळते सिलिकॉनच्या एका सौर गटाचे क्षेत्रफळ शंभर सेंटीमीटर स्क्वेअर असल्यास एका सौर गटापासून जवळपास तीन एम्पियर एवढी विद्युतधारा व शून्य पॉईंट पाच होल्ट एवढे विभवांतर मिळते नेहमी लक्षात ठेवा सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते आकृती क्रमांक पाच पॉईंट तेवीसमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन सौरघट एकसर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्हीही गटांच्या विभवांतराची बेरीज असते परंतु या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते म्हणजेच एकसर पद्धतीने जोडल्यास विद्युतधारेची मात्र बेरीज होत नाही तसेच आकृती पाच पॉईंट चोवीसमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन सौर घट समांतर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते परंतु या जोडणीपासून मिळणारे विभवांतर मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढेच असते म्हणजेच समांतर पद्धतीने जोडल्यास विभवांतराची बेरीज होत नाही अशा प्रकारे अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल म्हणजेच सोलार पॅनल बनवता येते आकृती क्रमांक पाच पॉईंट पंचवीसमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या सौर पॅनलमध्ये प्रत्येकी शंभर सेंटीमीटर क्षरक्ष क्षेत्रफळाचे छत्तीस सौर घट एकसर पद्धतीने जोडल्याने एकूण विभवांतर अठरा होल्ट आणि विद्युतधारा तीन एम्पियर एवढी मिळते असे अनेक पॅनल एकत्र करून खूप मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते चांगल्या सौर विद्युत गटाची कार्यक्षमता जवळपास पंधरा टक्के एवढी असते म्हणजेच एखाद्या सौर पॅनलला सूर्यप्रकाशापासून शंभर वॅट सेंटीमीटर स्क्वेअर एवढी प्रकाश शक्ती मिळत असेल तर त्या पॅनलपासून मिळणारी विद्युत शक्ती पंधरा वॅट एवढी असू शकते असे अनेक सौर पॅनल एक्सर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येऊ शकते आकृती पाच पॉईंट सव्वीसमध्ये दाखवल्याप्रमाणे सौर घट हा सौर विद्युत केंद्रातील मूळ घटक आहे अनेक सौर घट एकत्र येऊन सौर पॅनल बनते अनेक सौर पॅनल एक्सर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते आणि अने, अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे मीन्स सोलार ॲरे बनते या प्रकारे सौर गटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने जिथे अतिशय कमी विद्युत शक्ती लागते अशा यंत्रापासून उदाहरणार सौर गटावर चालणारे गणनयंत्र ते मेगावॅट शक्तीच्या सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सौर गटांचा उपयोग केला जातो सौर गटापासून मिळणारी शक्ती ही दिस्ट मीन्स डायरेक्ट करंट असल्याने जी विद्युत यंत्रे दिस्ट मीन्स डायरेक्ट करंट विद्युत शक्तीवर चालतात जसे की लाईट इमिटिंग डायोड मीन्स डी वर आधारित विजेचे दिवे त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे वापरता येते परंतु सौर गटापासूनची ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होत असल्याने जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर विद्युत घटामध्ये बॅटरीच्या स्वरूपात ती साठवून ठेवावी लागते परंतु आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली बहुतेक उपकरणेही प्रत्यावर्ती मीन्स ॲक्वायर्ड करंट विद्युत शक्तीवर चालत असल्याने अशावेळी सौर गटावर निर्मित म्हणजेच बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर इन्व्हर्टर या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे प्रत्यावृत्ती मीन्स ए सी विद्युत शक्तीमध्ये करावी लागते अनेक सौर पॅनल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते बाजूच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा अनेक पॅनलमार्फत निर्माण झालेली डी सी शक्ती इन्व्हर्टरमार्फत ए सी शक्तीत रूपांतर केली जाते ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युतधाराच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यामध्ये वितरित केली जाते अशा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आकृती पाच पॉईंट अठ्ठावीसमध्ये दर्शविलेला आहे अशा प्रकारे ऊर्जा निर्मिती होताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्यामुळे कोणतेही प्रदूषण न होता विद्युत ऊर्जेची निर्मिती होते परंतु सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात भारतातील काही प्रमुख सौर ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता यांचा इंटरनेटच्या सहाय्याने शोध घ्या सौर औष्णिक मीन्स सोलार थर्मल विद्युत केंद्र कोळसा अणुऊर्जा याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते याचा आपण अभ्यास केला अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यप्रकाशापासून मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे पुढील आकृतीच्या साहाय्याने दर्शवली आहेत आकृती क्रमांक पाच पॉईंट तीसमध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते या उष्णतेच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते तुम्हास माहीत आहे का जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाणारे ऊर्जास्त्रोत पुढील प्रमाणे कोळसा जागतिक प्रमाण एक्केचाळीस टक्के तर भारतीय प्रमाण साठ टक्के नैसर्गिक वायू जागतिक प्रमाण बावीस टक्के तर भारतीय प्रमाण आठ टक्के जलविद्युत ऊर्जेचे वापर जागतिक प्रमाण सोळा टक्के तर भारतीय प्रमाण चौदा टक्के अणुऊर्जेचा वापर जागतिक प्रमाण अकरा टक्के तर भारतीय प्रमाण दोन टक्के पेट्रोलियमचा वापर जागतिक प्रमाण चार टक्के तर भारतीय प्रमाण शून्य पॉईंट तीन टक्के नूतनीकरणक्षम स्रोत उदाहरणार्थ पवन ऊर्जा सौर विद्युत ऊर्जा जागतिक प्रमाणात सहा टक्के तर भारतीय प्रमाण हे पंधरा पॉईंट सात टक्के एवढ्या प्रमाणामध्ये वापरतात